सध्या सिंधुदुर्गतील विमानतळाच्या उद्घाटनावरून राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं होतं. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपलं मत मांडले. ते आज कोविड केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने रत्नागिरीत आले होते. काही प्रकल्प असेल तर केंद्र राज्य हे त्या ठिकाणी एकत्रितपणे उद्घाटन भूमिपूजन करत असतं आणि उद्या हवाई उडान खात्यानं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना बोलावलं किंवा आलं तर त्याच्यामध्ये काही गैर मानायचं कारण नाही. त्याच्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकार एकत्रितपणे उद्घाटन झालं तरी आम्हाला काही दुःख नाही आहे. परंतु हा विषय हवाई उड्डाण खात्याचा आहे आणि त्यांच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी कार्यक्रम होत असतो आणि त्याला मुख्यमंत्री येणार असतील तर विरोध करायचं काही कारण.